हे खरंय, हे खरंय, म्हणजे याला धादांत खोटं असंच म्हणायचं ना. म्हणजे खऱ्या अर्थाने जर समजा आपण बघितलं तर टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. फोर व्हीलर, थ्री व्हीलर, टू व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू दिला जाणार नाही. आणि याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू. त्याच्यावरती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी अंगावरती केसेस घेतल्या, सगळ्यांनी अंगावरती केसेस घेतल्या. वरती हे सांगतात की हे झालेलं आहे, असं काही नाहीच आहे. कुठेतरी देवेंद्र फडणवीस असताना त्यांना पत्रकारांनी गाठलं आणि पत्रकारांसमोर ते काय बोलले तुम्हाला माहिती असलं तरी लोकांसाठी म्हणून तुम्ही एकदा हे फक्त बघा. साहेब, राज ठाकरेंची थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद झालेली आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे शिवसेना भाजप युतीमध्ये टोलचा प्रश्न होता, त्यावेळेस त्या सरकारनं त्यावेळी सांगितलं होतं की टोलमुक्त महाराष्ट्र करू. असं आहे की जी घोषणा तेव्हा आम्ही केली होती त्यानुसार राज्यातल्या सगळ्या टोलवर जे फोर व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे. केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याचे पैसे राज्य सरकारच्या किटीतला आपण त्या ठिकाणी. म्हणजे याला धादांत खोटं असंच म्हणायचं ना. मग हे पैसे जात आहेत कुठे हे आपण, तुम्ही आज पत्रकार म्हणून इकडे आलेला आहात परंतु तुम्हाला देखील कुठेतरी ना कुठेतरी जाताना तुम्हाला टोल भरावेच लागतात. मग हे पैसे आपले कुठे जातात, कोणाकडे जातात? म्हणजे खऱ्या अर्थाने जर समजा आपण बघितलं तर टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. आणि मला असं वाटतं की याची शहानिशा झाली पाहिजे. आता मी दोन दिवसामध्ये मी जशी माझी वेळ मिळेल तसं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, त्यांच्याकडनं काय उत्तर येते ते बघू. अन्यथा आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा फोर व्हीलरला, थ्री व्हीलरला आणि टू व्हीलरला जर समजा टोल नाहीये आमची माणसं तिकडे प्रत्येक टोल नाक्यावरती उभी राहतील आणि फोर व्हीलर, थ्री व्हीलर, टू व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू दिला जाणार नाही. आणि याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू. पुढे काय सरकारला करायचं ते सरकारने करावं. म्हणजे हे जे म्हणत होते याच गोष्टींसाठी आंदोलन करून आमच्या लोकांनी हे सगळ्या टोलचं आंदोलन झालं. त्याच्यावरती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी अंगावरती केसेस घेतल्या, सगळ्यांनी अंगावरती केसेस घेतल्या. वरती हे सांगतात की हे झालेलं आहे, असं काही नाहीच आहे. बरोबर ना? मग जर नाहीच आहे तर त्या केसेस काढून टाका. आणि जर समजा राज्य सरकार म्हणते की फोर व्हीलरला, थ्री व्हीलरला आणि टू व्हीलरला जर समजा नाहीच आहे टोल मिळत नाही, कुठे घेतलाच जात नाहीये, तर म्हणजे हे टोल नाकेवाले लुटत आहेत. काहीतरी त्याचं उत्तर तर द्यावंच लागेल त्यांना. त्याच्यामुळे पुढच्या दोन दिवसामध्ये मी मुख्यमंत्र्यांना भेटेन. माझं काय बोलणं होईल त्यावेळेला कुठे वर्षावर किंवा सह्याद्रीवरती जिकडे कुठे असेल तिकडे मला असं वाटतं मी आपल्याला बोलवीन, आपल्याला कळवीन की माझी वेळ ठरलेली आहे. त्यानुसार त्यांचं माझं चर्चा झाली की मी आपल्यासमोर येऊन मांडेन.